हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे छान खमंग असा मिक्स डाळीचा ढोकळा। चला तर मग बघू याची साहित्य आणि कृती। हे बघा, आपल्या मिश्र डाळीच्या ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य आहे। या ठिकाणी मी एक वाटी तांदूळ आणि त्याचसोबत 2 चमचे उडदाची डाळ, 2 चमचे चण्याची डाळ आणि 2 चमच मुगाची डाळ हे घेतलेलं आहे आणि सोबतच थोड्या मेथ्या पण टाकलेल्या आहे। हे सर्व साहित्य मी जवळजवळ 5 तास भिजत ठेवलेलं आहे। आपलं हे मिश्रण आहे हे छान 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं, जेणेकरून यातली जी घाण आहे ती निघून जाईल आणि त्यानंतर आपण पाणी टाकून भिजत घालायचं। या ठिकाणी मी उडदाची पॉलिशची डाळ न घेता टर्फलाची डाळ घेतलेली आहे। तुम्ही पॉलिशची डाळ पण घेऊ शकता आणि सोबतच आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्यामुळे 1 वाटी जाडपोहे हे वेळेवर भिजवायचे। आणि यानंतर आता आपल्या ह्या भिजलेल्या तांदळाला डाळीला 5 तास झालेले आहे, आपण हे सर्व पाणी काढून टाकू आणि मिक्सरमध्ये बारीक आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले जे डाळ तांदूळ भिजलेले होते ते टाकलेले आहे। त्यानंतर आपण थोडेसे पाणी ॲड करायचे यामध्ये, जेणेकरून हे बारीक व्हायला मदत होईल आणि आपण या बारीक करून घेऊ। हे बघा, याप्रमाणे आपलं बॅटर हे करून घेतलेलं आहे। आपण हे आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवायचं, अशा भांड्यामध्ये काढायचं की त्यामध्ये हे रात्रभर फर्मंट होणार आहे। फर्मंट झाल्यानंतरही त्या भांड्याच्या बाहेर पडू नये अशा भांड्यामध्ये काढायचं, म्हणजे आपल्याला थोडंसं मोठं भांडं घ्यावं लागेल। हे बघा, आपले जे बॅटर खाली चिटकलेले होते ते हाताने काढणे शक्य नव्हते। हाताने काढले जरी असते तरी पण थोडेफार राहते, त्यामुळे थोडेसे पाणी टाकायचे आणि थोडं मिक्सर फिरवून घ्यायचं, जेणेकरून याप्रमाणे पतले बॅटर होईल आणि हे बॅटर आपण आपल्या बॅटरमध्ये मिक्स करू। हे बघा, आपल्या बॅटरची थिकनेस आपल्याला याप्रमाणे ठेवायची आहे। मी थोडे पाणी ॲड करू, याला याप्रमाणे बनवलेलं आहे कारण ज्यावेळेस आपलं हे बॅटर फर्मंट होते त्यावेळेस हे कोरडे पडू नये। यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। याप्रमाणे आता ह्याला आपण रात्रभर फर्मंट होण्यासाठी सोडून देऊ, याला असंच ठेवून द्यायचं आपण। हे बघा, आपले या मिश्रणाला ठेवू 12 तास झालेले आहे, छान फर्मंट झालेलं आहे आपण बघू शकता। हे बघा, छान असं फसफसलेलं आहे। आपण या ठिकाणी इनो किंवा बेकिंग सोडा काहीही वापरणार नाही आहे आणि मीठसुद्धा आपण काल रात्रीच टाकलेलं आहे। याला जेणे आपण जर जास्त हलवलं तर ह्यातले जे बबल्स आहेत ते थोडे थोडे कमी व्हायला लागतील, पण काही हरकत नाही। ज्यावेळेस आपण त्याला हीट करेल बेक करेल त्यावेळेस ते छान फुलू येतील, कारण आपलं मिश्रण छान फुललेलं आहे। हे बघा, आपण ह्यामध्ये आता थोडीशी कलरसाठी टाकणार आहे। त्यानंतर लसूण पेस्ट, तुमच्याकडे हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर तुम्ही तो पण टाकू शकता। मी यामुळे टाकत नाही आहे की लहान मुले जर खायला गेले तर मग त्यांना तिखट लागते। आवडते ढोकळा म्हटलं की सगळ्यांनाच आवडत असतो, पण तिखट लागला की ते खायला बघत नाही, त्यामुळे मी वरून मला जेवढी लागणार आहे त्यानुसार मी तिखट टाकणार आहे। यामध्येच नाही टाकणार आहे। आपली हळद जर कमी वाटली आपण थोडी हळद अजूनही टाकू शकतो। छान याला पिवळा कलर द्यायचा आणि यासोबत थोडी चवीला साखर टाकणार आहे आपण। हे बघा, या ठिकाणी मी 1 चमचा साखर टाकलेली आहे, जास्त नाही आहे। नंतर आपल्याला वरून फोडणीमध्ये साखरेचं पाणी टाकायचं आहे। हा छान आंबट गोड आणि खमंग असा ढोकळा आपला तयार होणार आहे। ही जी हळद आहे ती छान मिक्स करून घेऊ। हे बघा, आपली हळद छान मिक्स झालेली आहे। नेहमी रवा आणि बेसनाचाच ढोकळा खाऊन कधी कधी कंटाळा पण येतो आणि
असं वाटतं की काहीतरी नवीन करून बघावं, त्यामुळे डाळ आणि तांदूळाचा प्रयत्न केला. बघू आता आपला कशा प्रकारे होतो तो. या ठिकाणी मी हे भांडं घेतलेलं आहे, मला थोडासा असं जाडसर लागतो, त्यामुळे नाहीतर आपण ताट पण घेऊ शकता आणि एका कढईमध्ये ब्रॉड कढईमध्ये ठेवू शकता. या ठिकाणी मी भांडं घेतलेलं आहे, या भांड्यामध्ये मी अर्धवट टाकणार आहे जेणेकरून तो फुलला तरी पण त्याला वरती जागा राहिली पाहिजे आणि त्याला तेलाने ग्रीस करायचं. याला छान टॅप केलं, त्यानंतर आपण एकीकडे स्टीम करायला आपलं भांडं ठेवून देऊ. कढई तुमच्याकडे इडली पात्र असेल तर ते त्याला आधी थोडं स्टीम करून घ्यायचं पाणी टाकून, म्हणजे जेणेकरून त्याची जी गरम राहण्याची टेंडन्सी आहे ती होऊ शकते. बघा या ठिकाणी माझ्याकडे हे इडली पात्र आहे, त्यामध्ये मी खाली जाळी टाकली आणि पाणी टाकलेलं आहे, जवळजवळ अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण हे भांडे ठेवणार आहे आणि त्याला झाकण लावून 15 ते 20 मिनिट स्टीम करायला. हे बघा या ठिकाणी मी गॅस बंद केला आणि चेक करतो पण टूथपिकच्या सहाय्याने काहीच नाही आहे, एकदम छान आहे. ते थोडंसं गरम आहे, आपण त्याला काढून हे बघा. आपण या ठिकाणी या चाकूला पहिले तेल लावून घेऊ जेणेकरून आपले जे काप करायचे आहेत ते व्यवस्थित होतील. या प्रकारे त्यानंतर आपण हे काप करून घेऊ आणि यावर छान फोडणी सोडू. या प्रकारे हे बघा आपली फोडणी देणं झालेली आहे, वरून आपण शुगर सिरप पण सोडलेला आहे, त्यामुळे जेणेकरून थोडासा जो त्यामध्ये तिखटपणा किंवा आंबटपणा आहे ते थोडासा गोड आंबटमध्ये बदलेल. हे झालं आपला ढोकळा तयार.